आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळच्या स्मशानभूमीत बुधवारी साजरा होणार वाढदिवस. पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे, वेगळा उपक्रम. वाढदिवस म्हटला की एखादे हॉटेल बुक करून मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आपण ऐकले आणि पाहतो. मात्र शिरोळ येथील पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते खंडेराव पार्वतीशंकर हेरवाडे आणि सचेतन बनसोडे यांनी आपला 1 जूनचा वाढदिवस हा चक्क स्मशानभूमीत साजरा करण्याचे ठरवले आहे. खंडेराव हेरवाडे यांचा समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभाग असतो. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर तरुण कार्यकर्ते सुचेतन बनसोडे हेही हेरवाडे यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्यासोबत सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी आघाडीवर आहेत. बुधवार दिनांक 1 जून 2018 रोजी या दोघांचा वाढदिवस आहे. त्यांनी ठरवलंय आपला हा वाढदिवस अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी चक्क स्मशानभूमीतच साजरा करायचं. त्याप्रमाणे येत्या 1 जून रोजीचा त्यांचा वाढदिवस हा शिरोळच्या स्मशानभूमीत साजरा होणार आहे. त्याशिवाय वाढदिवसानिमित्त शिरोळ येथील स्मशानभूमीत रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना वृक्षारोपणासाठी वृक्ष भेट देण्यात येणार आहे. रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असं आवाहन हेरवाडे आणि बनसोडे यांनी केलं आहे. नमस्ते, माझं नाव खंडेराव पार्वतीशंकर हेरवाडे. माझा वाढदिवस 1 जूनला आहे. त्यानिमित्ताने आम्ही एक आगळा वेळा कार्यक्रम म्हणजे स्मशानभूमीमध्ये रक्तदान करणार आहे. त्यानिमित्त शिबिरही ठेवले तिथं. मशानभूमीमध्ये रक्तदान करण्याचा उद्देश म्हणजे की मशानभूमी म्हणले की लोकांना भूत पिशाचे असण्याचा वावर असं एक अंधश्रद्धा आहे ती दूर होण्यासाठी आणि नवीन मुलांना रक्तदानाची प्रवृत्त करण्यासाठी आम्ही आमचं वेळ आता 60 पर्यंत चाललो आहे. आम्ही नवीन मुलांनी जास्तीत रक्त करण्यास रक्तदान करण्यास प्रवृत्त व्हावं म्हणून आम्ही हा संकल्प केला आहे. आता वय माझा आता आम्ही 60 पर्यंत आलो आहे आम्ही आणि आतापर्यंत मी 42 रक्तदान केलं आहे. 50 करायचा उद्देश आहे आमचा आणि त्यानेपर्यंत जास्तीत जास्त तरुणांनी त्यात सहभाग घ्यावा. आणि रक्तदान म्हणजे कुठल्या कारखान्यात तयार होत नाही. रक्त हे फक्त मानवाच्या शरीरात तयार होते आणि रक्ताची गरज इतकी वाढली आता वाढते ऑक्सिजन वाढते म्हणजे ऑपरेशनसाठी लागणारं रक्त यासाठी रक्ताची गरज वाढत आहे. त्यामुळे तरुणांनी जास्तीत जास्त करून रक्तदान करण्यास प्रवृत्त व्हावे. त्यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. हा आगळा वेगळा वाढदिवस सध्या शिरोळात कुतूहलाचा बनला आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.